गुड मॉर्निंग एवरीवन. सो आज आपण नेक्स्ट चॅप्टर आपला स्टार्ट करतोय ज्याचं नाव आहे क्रिटिकल सिस्टीम. लास्ट लेक्चरला आपण सोशिओ टेक्निकल सिस्टीम हा चॅप्टर बघितला. आता हा जो आहे तो क्रिटिकल सिस्टीम, ह्यामध्ये आपल्याला इंट्रोडक्शन बघायचं आहे. त्यानंतर सिम्पल सेफ्टी क्रिटिकल सिस्टीम म्हणजे काय, सिस्टीम डिपेंडेबिलिटी म्हणजे काय, अवेबिलिटी, रिलायबिलिटी, सेफ्टी अँड सिक्युरिटी हे पॉईंट्स आपल्याला ह्या चॅप्टरमध्ये बघायचे. आता क्रिटिकल सिस्टीम म्हणजेच काय, तर थोडक्यात सिस्टीम क्रिटिकल कधी होती आणि त्यावरती सोल्युशन काय, किंवा सिस्टीममध्ये कसे फेल्युअर्स येतात, ह्या सगळ्या गोष्टी ह्यामध्ये त्यांनी दिलेल्या आहेत. सो फर्स्ट पॉईंट इज इंट्रोडक्शन. सो बेसिकली व्हॉट इज क्रिटिकल सिस्टीम, इफ द सिस्टीम फेल्युअर्स रिझल्ट इन सिग्निफिकंट इकॉनॉमिक लॉसेस, फिजिकल डॅमेजेस ऑर थ्रेट्स टू ह्युमन लाईफ ड्यू टू द फेल्युअर इन प्रोव्हाइडिंग एक्सपेक्टेड सर्व्हिसेस दॅन द सिस्टीम इज कॉल्ड ॲज क्रिटिकल सिस्टीम. म्हणजे सिस्टीम जिने इकॉनॉमिक लॉस होतो, फिजिकल डॅमेज होतात सिस्टीम, किंवा अशी जी माणसाला वर्किंगमध्ये किंवा मानवी लाईफमध्ये लाईफमध्ये काय होतं, ह्युमन लाईफमध्ये ड्यू टू थ्रेट्स क्रिएट करते. ओके, कशामुळे, तर त्यांच्या जे काय सर्व्हिसेस प्रोव्हाइड करायचे आहेत, मग एक्सपेक्टेड सर्व्हिस ती सिस्टीम काय करत नाही, प्रोव्हाइड करत नाही. एखादी सिस्टीम काय करत नाही, एक्सपेक्टेड सर्व्हिस त्या ठिकाणी प्रोव्हाइड करत नाही, अशा सिस्टीमला काय बोलतात, क्रिटिकल सिस्टीम बोलतात. तर ह्यामध्ये एक्झाम्पल तुम्ही कुठल्याही सिस्टीमचा घेऊ शकता. सपोज अलार्म सिस्टीमचं घेतलं, तर अलार्म सिस्टीम ही त्या ठिकाणी प्रॉपर जशी वर्क करायला पाहिजे तशी वर्क झाली नाही, तर त्या ठिकाणी इट बिकम्स अ क्रिटिकल सिस्टीम. वन म्हणजे कसं, आता तुम्हाला मागच्या वेळी पण सांगलं अलार्म सिस्टीमचं, त्यांनी काय होतं, बजर वाजतो, बजर वाजल्यानंतर ते काही सिस्टीम अशी असतात, एखादी फायर अलार्म सिस्टीम असेल तर ते काय होतं, त्या ठिकाणी ते जे ऑफिस आहेत त्या ऑफिसमध्ये ते डायरेक्ट काय होतं, ते वॉटर स्प्रेड होतं सगळीकडे, बरोबर, ऑटोमॅटिकली सगळे हे होत असतं. बट जर अशी सिस्टीम एखाद वेळी त्याच्यामध्ये जर काय प्रॉब्लेम आला, ठीक आहे, त्याची सर्व्हिस प्रोव्हाइड करताना ती चुकून एखाद्या मस्करीत किंवा एखाद्याने अनएक्सपेक्टेडली त्या ठिकाणी ते अलार्म प्रेस केला, तर सगळं लॉस, एक तर सिस्टीम तुमच्या लॉस होऊ शकतात, तुमचं ऑफिसचं मेन जे इम्पॉर्टंट डॉक्युमेंट आहेत ते सगळे भिजू शकतात, बरोबर आहे. सो अशा त्या ठिकाणी काय होऊ शकतात, प्रॉब्लेम्स होऊ शकतात. म्हणजे त्यामुळे इकॉनॉमिक लॉस पण होऊ शकतो, फिजिकल डॅमेज पण होऊ शकतात, आणि माणसाला पण त्या ठिकाणी काय होऊ शकतो, त्रास होऊ शकतो, जे काय एम्प्लॉईज वगैरे आहेत तुमचे त्यांना. सो अशा सिस्टीमना क्रिटिकल सिस्टीम बोलतात, किंवा अशा वेळेला ज्या सिस्टीम आहेत त्यांना क्रिटिकल सिस्टीम बोलतात, ज्या त्यांच्या ज्या सर्व्हिसेस आहेत त्या प्रोव्हाइड करायला फेल ठरतात. ओके, एक्सपेक्टेड सर्व्हिस सिस्टीम प्रोव्हाइड करत नाही. एक्सपेक्टेड सिस्टीम सर्व्हिस म्हणजेच कुठली, जी त्या सिस्टीमला काम दिलेलं आहे ती काम ती सिस्टीम करत नाही, त्याला काय बोलतात, क्रिटिकल सिस्टीम असं बोलतात. मग ह्यामध्ये कुठली पण असेल, एखादी मोटर बाईक घेतात, तर मोटर बाईक पण त्या ठिकाणी सपोज ब्रेक फेल झाला, किंवा एखाद वेळी त्या ठिकाणी गिअर पडत नसेल,
म्हणजेच काय ती एक्सपेक्टेड जी सर्व्हिस आहे त्या सिस्टीमची, एक्सपेक्टेड जी सर्व्हिस आहे त्या बाईकची, ती सर्व्हिस त्या ठिकाणी ती बाईक प्रोव्हाइड करत नाही. दॅट इज अ क्रिटिकल सिस्टीम. ओके, सो इट इज एक्झाम्पल, मी जस्ट एक्झाम्पल दिलेली आहे असं समजायला हवं. त्यानंतर इट इज अ थ्री टाईप्स ऑफ कॅटेगरीज, ह्यामध्ये तीन टाईप्स ऑफ कॅटेगरीज आहेत ह्या ह्यामध्ये क्रिटिकल सिस्टीममध्ये. मग त्यामध्ये आहे सेफ्टी क्रिटिकल सिस्टीम आहे, मिशन क्रिटिकल सिस्टीम आहे, बिझनेस क्रिटिकल सिस्टीम आहे. मग आता सेफ्टी क्रिटिकल सिस्टीम कुठली, तर द सॉफ्टवेअर यूज इन द डिझाईन ऑफ फिजिकल स्ट्रीम्स अँड स्ट्रक्चर्स हुज फेल्युअर कॅन हॅव मॅसिव्ह लाईफ थ्रेटनिंग इम्पॅक्ट. ओके, फॉर एक्झाम्पल एअर ट्रॅफिक कंट्रोल सिस्टीम, न्यूक्लिअर रिॲक्टर सिस्टीम्स, केमिकल प्लांट प्रोडक्शन सिस्टीम्स, मेडिकल डिव्हायसेस, अशा सिस्टीम ज्यांचं जे काय इम्पॅक्ट आहे तो खूप मोठ्या प्रमाणात होऊ शकतो. ज्या चुकून फेल झाल्या तर त्यांचा इम्पॅक्ट हा खूप मोठ्या प्रमाणात होऊ शकतो, त्याला काय बोलतात, सेफ्टी क्रिटिकल सिस्टीम बोलतात. ओके, मग ज्यांचा इम्पॅक्ट हा लाईफवरती पूर्ण पडू शकतो, मग त्याच्यामध्ये न्यूक्लिअर रिॲक्टर, तुम्हाला माहिती आहे न्यूक्लिअर बॉम्बची किती पॉवर असते हे आपण बघतो. वर्ल्ड वॉर जेव्हा झालेलं तेव्हा न्यूक्लिअरनी काय आलं, हिरोशिमा नागासाकीला तसं बघितलं, आपल्याला माहिती आहे. मग अशा सिस्टीमच्या फेल्युअरमध्ये जेव्हा ते बनवतात, ठीक आहे, तेव्हा बनवताना जर काही ठिकाणी त्या ठिकाणी जर प्रॉब्लेम झाला तर त्या ठिकाणी काय होऊ शकतो, मोठा लॉस हा होऊ शकतो. ओके, मग तो सगळ्याच बाबतीत असेल, असं नाही की फक्त इकॉनॉमिकल आहे किंवा काय काही थोडक्यात मर्यादित आहे असं बोलू शकत नाही, तर खूप मोठ्या प्रमाणात हा लॉस असू शकतो अशा सिस्टीमचा. मग त्यानंतर एअर ट्रॅफिक कंट्रोल सिस्टीम असेल, ठीक आहे, ज्यामधून एअर ट्रॅफिक कंट्रोल सिस्टीममध्ये काय होतं, जे काय एअरलाईन्स आहेत त्या एअरलाईन्स त्यांच्यावरती कंट्रोल, मग त्यांचं जे काय आपण बोलू शकतो, मग त्यांचं पोझिशनचं असेल, त्यांचं पाथ असेल, ठीक आहे, ते सगळं कंट्रोल करायचं काम. म्हणजे एका वेळी सपोज जर ते कंट्रोल सिस्टीम त्या ठिकाणी फेल झाली तर एअरलाईन एकाच वेळी दोन पण जाऊ शकतात, बरोबर आहे, स्पेसिफिक पाथला ते जाऊ शकत नाही, मग हे पण त्या ठिकाणी फेल्युअर ठरू शकतो. त्यानंतर मेडिकल डिव्हायसेस असतील, मेडिकल डिव्हाइस त्याच्यामध्ये कुठलंही मेडिकल, मग त्या ठिकाणी मेडिकली पण जर ते एखादं डिव्हाइस त्या ठिकाणी जर लॉस होत असेल किंवा एखादं डिव्हाइस त्या ठिकाणी जर फेल होत असेल, एखादी सिस्टीम त्या ठिकाणी फेल होत असेल, तर खूप मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी लॉस हा होऊ शकतो. मग त्या ठिकाणी आपण बायोलॉजिकल लॉस बोलू शकतो की. सो हे सगळे लॉस हे सेफ्टी क्रिटिकल सिस्टीममध्ये येतात, ज्या सिस्टीम खूप मोठ्या प्रमाणात लॉस करतात, ठीक आहे, त्याचा जगावरती पूर्ण परिणाम हा होऊ शकतो. फॉर एक्झाम्पल त्या ठिकाणी एअरलाईन सिस्टीमचं सांगितलं किंवा मेडिकलचं असेल किंवा एखादं केमिकल असेल, एखादं केमिकल, ते केमिकल त्या ठिकाणी प्रोटेक्ट नीट झालं नसेल तर त्या केमिकलचा पूर्णपणे त्या ठिकाणी जर चुकून तो स्प्रेड झाला तर त्याचा पण इम्पॅक्ट त्या त्या बाजूचे जेवढे हे आहेत कंट्रीज बोलू शकतो किंवा सिटीज बोलू शकतो त्यांना त्या ठिकाणी होऊ शकतो. केमिकलचं पण त्या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात प्रोटेक्शन करणं गरजेचं आहे, ज्या केमिकल स्ट्रॉंग आहेत ते. त्यानंतर आहे मिशन क्रिटिकल सिस्टीम. ओके, ह्यामध्ये न्यूक्लिअरचं एक चांगलं एक्झाम्पल तुम्ही लक्षात ठेवू शकता आणि एअरलाईन सिस्टीमचं. त्यानंतर मिशन क्रिटिकल सिस्टीममध्ये काय असतं, तर मिशन क्रिटिकल सिस्टीममध्ये सिस्टीम हुज फेल्युअर मे कॉज अ फेल्युअर इन बिझनेस ऑपरेशन्स, बिझनेस ऑपरेशन्सचा ह्याला इम्पॅक्ट होतो. फॉर एक्झाम्पल वॉटर फिल्टरेशन सिस्टीम असेल, स्पेस क्राफ्ट नेव्हिगेशन सिस्टीम असेल, ठीक आहे, अशा सिस्टीम ज्यांचा इम्पॅक्ट हा तुमच्या बिझनेसवरती पडू शकतो. मग एखादी वॉटर फिल्टरेशन सिस्टीम आहे, ती वॉटर फिल्टरेशन सिस्टीम वर्क करत नसेल, मग ती वर्क करत नसेल तर ती फिल्टरेशन सिस्टीम कोण घेणार आहे का, नाही घेणार का, तर ती वर्कच करत नाही, त्या ठिकाणी फिल्टरच होत नाही वॉटर, बरोबर आहे. स्पेस क्राफ्टचं नेव्हिगेशन सिस्टीम आहे, ते पण सेम एक्झाम्पल. मग ह्याचा मिशन कंट्रोल क्रिटिकल सिस्टीममध्ये काय, अशा सिस्टीम ज्यांचा बिझनेसवरती इम्पॅक्ट पडत असतो. त्यानंतर बिझनेस क्रिटिकल सिस्टीम, बिझनेस क्रिटिकल सिस्टीममध्ये सिस्टीम हुज बिझनेस क्रिटिकल सिस्टीम अ सिस्टीम हुज फेल्युअर रिझल्ट इन व्हेरी हाय कॉस्ट एक्झाम्पल. ओके, अशी सिस्टीम ज्यांचा फेल्युअर हा खूप मोठ्या प्रमाणात कॉस्टिंगला जाऊ शकतो किंवा मोठ्या प्रमाणात हा इकॉनॉमिकल लॉस त्या ठिकाणी आपण बोलू शकतो. मग त्याच्यामध्ये बँकिंगचे काही सॉफ्टवेअर्स असतील, ठीक आहे, टॅलीचे सॉफ्टवेअर्स असतील, कस्टमर अकाउंटिंग सिस्टीम असतील, अकाउंटिंगचे जे काही सॉफ्टवेअर्स असतील, बिलिंग सिस्टीम्स असतील, ऑनलाईन शॉपिंग कार्ड असे सिस्टीम असतील. मग ऑनलाईन शॉपिंग कार्डमध्ये जर सपोज तुम्ही पेमेंट करताय तर पेमेंट होतच नसेल, ठीक आहे, मग काय, आणि पेमेंट तुमचं होत नाही आहे, म्हणजे होत नाही म्हणजे तुमचे पैसे कट होत आहेत पण पेमेंट त्यांना जात नाही आहे, पोहोचत नाही आहे, मग काय, ह्या ठिकाणी हे प्रॉब्लेम्स आहेत ते बिझनेस क्रिटिकल सिस्टीममध्ये आहेत. अकाउंटिंगच्या सिस्टीममध्ये असेल, अकाउंट सिस्टीममध्ये काय अकाउंट टॅली करताना वगैरे काय प्रॉब्लेम येत असेल, ठीक आहे, बिलिंग सिस्टीममध्ये
चुकून काहीतरी प्रॉब्लेम होत असेल, जास्त अमाऊंट त्या ठिकाणी ऍड होत असेल. सो हे सगळे प्रॉब्लेम्स हे बिझनेस क्रिटिकल सिस्टीम आहे ज्यांचा फेल्युअर ज्या झाल्यानंतर इकॉनॉमिकल लॉस किंवा कॉस्टिंग पैशावरचा लॉस हा त्या ठिकाणी होऊ शकतो. सो डिपेंडेबिलिटी इज द मोस्ट इम्पॉर्टंट इमर्जंट प्रॉपर्टी फॉर क्रिटिकल सिस्टम बिकॉज ऑफ द फॉलोइंग रिझल्ट. डिपेंडेबिलिटी इज वन ऑफ द मोस्ट इम्पॉर्टंट प्रॉपर्टी वी कॅन से फॉर दिस रिझन्स. विच रिझन दे गिवन दे आर द सिस्टम दॅट आर रिलायबल, अनसेफ अँड अनइनसिक्युअर आर ऑफ्टन रिजेक्टेड बाय देअर युजर. म्हणजे असे सिस्टम डिपेंडेबिलिटीमध्ये की असे सिस्टम ज्याच्यावरती डिपेंडंट कोण, आता युजर एखादा सिस्टम यूज करतोय, वॉटर फिल्टरिंग सिस्टम आपण घेतलं, वॉटर फिल्टरिंग सिस्टम वर्क करत नसेल तर ती सिस्टम युजर यूज करणारच नाही, कस्टमर कोण घेणारच काय, बरोबर आहे. हे एक आहे, त्यांचं सिस्टम फेल्युअर मे बी इनॉर्मस आणि त्यांचं अनट्रस्टवर्थी सिस्टम मे कॉज इन्फॉर्मेशन लॉस. हे सगळं डिपेंडेबिलिटीमध्ये आहे की डिपेंडंट राहिल्यामुळे एखाद्या सिस्टमवरती असेल तर तुम्हाला कुठला कुठला लॉस हा त्या ठिकाणी होऊ शकतो. And that the cost of critical system failure are so high that development method may be used that are not cost effective or other types of system. That they given their development methods, some development methods they given that formal method is there for software development, static analysis, external quality assurance. Apply the main point was that to hai nantar za to hai system components for critical system failure. That kutle system components astat tumchi system fail honyasathi, kutle components fail hoo shaktat, tyachyamadhye hardwares astil, बरोबर. हार्डवेअर फेल्युअर पण सिस्टम कंपोनंट्स आहे की जे तुमची सिस्टम फेल करू शकतो. सो हार्डवेअर फेल बिकॉज ऑफ द डिझाईन अँड मॅन्युफॅक्चरर एरर्स. आता हार्डवेअर फेलमध्ये तुम्ही कुठलं पण हार्डवेअर घेऊ शकता. आता बारकोड रीडर जर घेतलात तर बारकोड रीडर त्या ठिकाणी वर्क करत नसेल, तुमचं स्कॅन त्या ठिकाणी होत नसेल एखादं बिलिंग करताना, ठीक आहे. मग प्रोडक्ट तुमचं त्या ठिकाणी काय होणार नाही, रीडच होणार नाही. हा प्रॉब्लेम म्हणजे तो हार्डवेअरचा प्रॉब्लेम झाला. एखादं प्रिंटिंगचा असेल, स्कॅनिंगचा असेल, कसं घेऊ, मोबाईलचं घेऊ शकता, टचपॅड त्या ठिकाणी वर्क करत नाही. हे स्मॉल एक्झाम्पल देतो मी, जास्त नाही, लार्ज अमाऊंटमध्ये पण सेम हे होऊ शकतात, ठीक आहे. त्यानंतर आहे सॉफ्टवेअर फेल्युअर. आता हे हार्डवेअर फेल्युअर, सॉफ्टवेअर फेल्युअर आणि ऑपरेशनल फेल्युअर हे एकमेकाशी रिलेटेड आहेत. हार्डवेअर फेल्युअर, सॉफ्टवेअर आणि जो ऑपरेशनल फेल्युअर हे एकमेकाशी रिलेटेड आहे, म्हणजे एकाचा इम्पॅक्ट दुसऱ्यावरती पडू शकतो. मग सॉफ्टवेअर फेल्युअर फेल ड्यू टू द एरर्स इन स्पेसिफिक डिझाईन अँड ऑर इम्प्लिमेंटेशन. ऑपरेशनल फेल्युअर इट मे बी ह्युमन ऑपरेटर्स मेक मिस्टेक विच मे बी द लार्जेस्ट सिंगल कॉज ऑफ सिस्टम फेल्युअर इन सोशिओ टेक्निकल सिस्टम. आता ऑपरेशनल फेल्युअर आपण हा पॉईंट बघितलेला आहे की ऑपरेशनल फेल्युअर हे कशाने होतं की ऑपरेशन्स एखादं ऑपरेट करतोय, ऑपरेट एखादी मशीन करतोय, कोण ऑपरेट करणार असेल तर युजर किंवा एखादा मॅन किंवा ह्युमन बिईंग असेल तो काय करतोय त्या ठिकाणी मशीन ऑपरेट करतोय. ती ऑपरेट करताना बाय मिस्टेकली त्यांनी काहीतरी चुकीचा ऑपरेट केला, बाय मिस्टेकली त्या ठिकाणी त्यांनी काहीतरी चुकीचं ऑपरेशन त्या ठिकाणी केलं तर ते ऑपरेशन फेल्युअर त्या ठिकाणी होऊ शकतं. मग चुकीचं ऑपरेट केल्यामुळे त्या ठिकाणी सॉफ्टवेअरला पण त्या ठिकाणी फेल्युअर येऊ शकतं, कारण सॉफ्टवेअरने ते डिटेक्ट केला नसेल त्या चुकून. सॉफ्टवेअरने डिटेक्ट नाही केल्यानंतर ते हार्डवेअरला पण त्या ठिकाणी इम्पॅक्ट होऊ शकतो. सो धीस देअर फॉर धीस फेल्युअर्स कॅन बी इंटर रिलेटेड ऑर इ रिलेटेड. फेल्युअर इन हार्डवेअर कंपोनंट मे रिझल्ट इन अनएक्सपेक्टेड ऑपरेशन्स इन द सॉफ्टवेअर अँड दिस रिझल्टिंग इन फेल्युअर. आता या ठिकाणी हार्डवेअरला जर एखादं कंपोनंट वर्क करत असेल तर सॉफ्टवेअरमध्ये, आता मागाशी मी सांगितलं की सपोज आपल्या बाजारला गेलं असेल तर आपल्या बाजारला गेल्यानंतर तिथे काय बारकोड स्कॅनर, बारकोड स्कॅनर तो त्या ठिकाणी स्कॅनच करत असेल, एक्झाम्पल सांगतो मी, तर तुमचं प्रोडक्ट त्या ठिकाणी ॲडच होणार नाही किंवा चुकीचं प्रोडक्ट त्या ठिकाणी ॲड होत असेल, बरोबर आहे. मग चुकीचं प्रोडक्ट ॲड झाल्यानंतर ते सॉफ्टवेअरमध्ये पण चुकीचं ॲड होणार आहे. सॉफ्टवेअरमध्ये ऍड झाल्यानंतर ते काय होईल त्या ठिकाणी ऑपरेशन त्याचं काय होणार, चुकीचं होणार. म्हणजेच काय, हार्डवेअर फेल्युअरचा इम्पॅक्ट कुठे झाला, सॉफ्टवेअर पण झाला, आणि सॉफ्टवेअरचा इम्पॅक्ट कुठे झाला, ऑपरेशनवरती पण झाला. सो ह्या इंटर रिलेटेड गोष्टी आहेत ज्या तुमची सिस्टीम त्या ठिकाणी फेल ठरण्यासाठी काय बोलतो आपण त्याला इम्पॅक्ट करतात. त्यानंतर आहे नेक्स्ट जो पॉईंट आहे तो ह्या ठिकाणी काय दिलेला आहे, रिस्क बेस्ड अनालिसिस. रिस्क बेस्ड म्हणजे तुमचं जर एखादी फेल्युअर येत असेल, फेल्युअर सिस्टीममध्ये येत असेल तर आपण रिस्क अनालिसिस करणं गरजेचं आहे. मग रिस्क अनालिसिस करण्यासाठी कुठल्या कुठल्या गोष्टी आहेत, तर रिस्क अनालिसिस करण्यासाठी ह्या ठिकाणी बघा स्टेजेस दिले आहेत. मग पहिल्यांदा आहे रिस्क आयडेंटिफिकेशन आहे, बरोबर. त्यानंतर आहे रिस्क अनालिसिस आहे, त्यानंतर आहे रिस्क डिकम्पोजिशन आहे, त्यानंतर आहे रिस्क रिडक्शन आहे. मग रिस्क आयडेंटिफिकेशनमध्ये काय होतं, तर रिस्क आयडेंटिफिकेशनमध्ये काय, तुमची रिस्क जी आहे ती अनालिस म्हणजे थोडक्यात आयडेंटिफाय केली जाते, फाइंड आउट केली जाते, फाउंड केली जाते. दे गिवन देअर रिस्क डिस्क्रिप्शन म्हणजे काय रिस्क आहे ते त्या ठिकाणी डिस्क्रिप्टिव्हमध्ये दिलं जातं. रिस्क अनालिसिसमध्ये काय होतं, रिस्क अनालिसिसमध्ये रिस्क असेसमेंट केली जाते.
काय रिस्क असेसमेंट म्हणजेच काय, त्या ठिकाणी अनालाइज केली जाते काय रिस्क आहे, काय प्रॉब्लेम आहे, हा असेस केला जातो. असेस म्हणजे काय, चेक केला जातो थोडक्यात, ठीक आहे, चेक केला जातो की काय प्रॉब्लेम नक्की आहे. तर दॅट इज अ रिस्क अनालिसिस. त्यानंतर रिस्क डिकम्पोजिशनमध्ये काय, त्याचा रूट कॉज काय आहे, ती कशामुळे तो प्रॉब्लेम येतो हे रूट कॉजमध्ये फाइंड आउट केलं जातं की रिस्क डिकम्पोजिशन म्हणजेच काय. तर रूट कॉज अनालिसिस, रूट कॉज अनालिसिस म्हणजेच काय, तर तुमची सिस्टीम कशामुळे त्या ठिकाणी प्रॉब्लेम देते, दॅट इज अ रिस्क डिकम्पोजिशन. त्यानंतर आहे रिस्क रिडक्शन. रिस्क रिडक्शन म्हणजे काय होतं, तर रिस्क रिडक्शनमध्ये तुमचं जी काही सिस्टीम आहे तिचं डिपेंडेबिलिटी रिक्वायरमेंट्स, ओके, म्हणजेच काय रिस्क होऊ नये, ठीक आहे, ती कशी रिड्यूस करता येईल, किंवा त्यावर ते कसं काय बोलतो आपण, जास्त त्या ठिकाणी रिस्क वाढणार नाही, ठीक आहे, ह्या सगळ्या गोष्टी कशा केल्या जातात, त्या ते रिस्क रिडक्शनमध्ये बघत जातं. मग त्याच्यामध्ये डिपेंडेबिलिटी रिक्वायरमेंट्स, काय काय गोष्टीवरती ते डिपेंडेंट राहू शकतं, त्यावरती काय काय सोल्युशन त्या ठिकाणी निघू शकतं, दॅट इज अ डिपेंडेबिलिटी रिक्वायरमेंट, दॅट इज अ रिस्क रिडक्शनमध्ये हे पॉईंट आहे. सो दिस आर द स्टेजेस ऑफ रिस्क बेस्ड अनालिसिस. सो फॉर लार्ज सिस्टीम रिस्क अनालिसिस मे स्ट्रक्चर इन टू फेजेस वेअर द ईच फेज कन्सिडर डिफरंट टाईप्स ऑफ रिस्क. लार्ज सिस्टीमसाठी वेगळ्या त्या ठिकाणी फेजेस दिले आहेत. मग त्याच्यामध्ये प्रिलिमिनरी प्रिलिमिनरी रिस्क अनालिसिस, जे काय करतं, आयडेंटिफाय रिस्क फ्रॉम द सिस्टीम एन्व्हायरमेंट अँड द एम इज टू डेव्हलप इनिशियल सेट ऑफ सिस्टीम सिक्युरिटी अँड डिपेंडेबिलिटी रिक्वायरमेंट. हे जे प्रिलिमिनरी रिस्क अनालिसिस आहे ते काय करतं, तुमच्या सिस्टीम एन्व्हायरमेंटमधून जे बेसिक तुमचं काय रिस्क आहे ते फाईंड आउट करतं. लाईफ सायकल रिस्क अनालिसिस काय करतं, तर इट आयडेंटिफाय रिस्क दॅट इमर्ज ड्युरिंग द डिझाईन अँड डेव्हलपमेंट. तुमचं डिझाईन आणि डेव्हलपमेंटमध्ये किंवा डिझाईन आपण डेव्हलपमेंट करतो त्यावेळी काही प्रॉब्लेम आला का, त्यावेळी कुठली रिस्क आहे का. फॉर एक्झाम्पल, दे गिव्हन दॅट रिस्क दॅट असोसिएटेड विथ द टेक्नॉलॉजी यूज फॉर सिस्टीम कन्स्ट्रक्शन ऑर रिक्वायरमेंट आर एक्सटेंडेड टू प्रोटेक्ट अगेन्स्ट रिस्क. अशा रिस्क ज्या तुमच्या सिस्टीम डेव्हलप करताना आलेल्या असतील, तुमची सिस्टीम कन्स्ट्रक्ट करताना आल्या असतील, बरोबर आहे, तर त्या रिस्क आपण लाईफ सायकल रिस्क अनालिसिसमधून फाइंड आउट करू शकतो. नंतर आहे ऑपरेशनल रिस्क अनालिसिस. ऑपरेशनल रिस्क अनालिसिसमध्ये काय होतं, रिस्क असोसिएटेड विथ द सिस्टीम यूजर इंटरफेस ऑर ऑपरेटर एरर्स. सो फर्दर प्रोटेक्शन रिक्वायरमेंट मे बी ॲडेड टू कोप विथ दिस. तर ह्या ठिकाणी ऑपरेशनल रिस्क तुम्हाला सांगितलं की जो ऑपरेटर आहे किंवा जो यूजर आहे तो काय करत असेल, त्या ठिकाणी चुकीचं हँडलिंग करत असेल, चुकीचं सिस्टीम ऑपरेट करत असेल, चुकीच्या वेन किंवा रॉंग वेन ती ऑपरेट करत असेल. फॉर एक्झाम्पल, आपण कसं रूपात घेऊ शकतो की तुम्हाला जर त्या ठिकाणी मोबाईल नंबर त्या ठिकाणी इनपुट म्हणून इनपुटचं व्हॅलिडेशन आपण देऊया. एक्झाम्पल, व्हॅलिडेशनमध्ये सपोज एखाद्या वेळी नंबर इनपुट पाहिजे किंवा त्या ठिकाणी तुम्ही मोबाईल नंबरमध्ये नंबर्स त्या ठिकाणी टाकू शकता, इंटीजर व्हॅल्यूज टाकू शकता, पण चुकून कॅरेक्टर टाकलं तरी प्रॉब्लेम येऊ शकतो, बरोबर आहे. मग हे कुठे झालं प्रॉब्लेम, तर हा ऑपरेशनमध्ये प्रॉब्लेम झाला, यूज करतानाचा प्रॉब्लेम झाला, बरोबर आहे. सो दॅट इज अ ऑपरेशनल रिस्क अनालिसिस. जिथे इंटीजर पाहिजे तिथे आपल्याला इंटीजरच टाकणं गरजेचं आहे, कॅरेक्टर टाकून चालणार नाही, स्ट्रिंग टाकून चालणार नाही, बरोबर. दॅट इज अ ऑपरेशनल रिस्क. ऑपरेशनल रिस्क अँड इट हॅपन्स ड्यू टू द ऑपरेटर्स ऑर ऑपरेशन हु इज डुईंग द ऑपरेशन्स देअर, ओके, मोस्ट ऑफ द युजर हु इज हँडलिंग द सिस्टीम, ओके, त्यांच्यामुळे हे काय होतात, त्या ठिकाणी प्रॉब्लेम हे होत असतात. त्यानंतरचा पॉईंट आहे, ठीक आहे, आतापर्यंत आपण काय बोललं, रिस्क क्रिटिकल सिस्टीममध्ये आपण काय बोललं, तर इंट्रोडक्शन बघितलं. त्यानंतरचा पॉईंट आहे तो आहे सिस्टीम डिपेंडेबिलिटी. आता सिस्टीम डिपेंडेबिलिटी म्हणजेच काय, सो द डिपेंडेबिलिटी ऑफ कॉम्प्युटर सिस्टीम इज अ प्रॉपर्टी ॲक्वेटिंग टू इट्स ट्रस्टवर्थीनेस, ओके, ट्रस्ट वर्थीनेस, किंवा एखादी प्रॉपर्टी किंवा एखादी अशी सिस्टीम ज्याच्यावरती तुम्ही काय करू शकता, ट्रस्ट करू शकता, एक डिपेंडेबल त्या ठिकाणी राहू शकता. सो इट इज द डिग्री ऑफ युजर कॉन्फिडन्स दॅट द सिस्टीम विल ऑपरेट ॲज दे एक्सपेक्ट ऑर विल नॉट फेल इन नॉर्मल यूज. आता हे युजरच्या कॉन्फिडन्सवरती आहे की युजर कसा ऑपरेट करतो त्याच्यावरती आहे, तर तुमची सिस्टीम जशी एक्सपेक्टेड आहे तुम्हाला, जशी तुम्हाला पाहिजे तशी वर्क करू शकते किंवा त्या ठिकाणी एखादा फेल होणार नाही ह्याची काळजी तुम्हाला त्या युजरला घ्यायला लागते, ओके. सो द फोर प्रिन्सिपल डायमेन्शन टू डिपेंडेबिलिटी ऑर द फंडामेंटल डिपेंडेबिलिटी प्रॉपर्टीज आर फॉलोज आर ॲज फॉलोज. त्यामध्ये कुठल्या डिपेंडेबिलिटी आहे, तर अवेलेबिलिटी दिलेला आहे टू डिलिव्हर द सर्व्हिस वेन रिक्वेस्टेड, ओके. रिलायबिलिटी दिलेला आहे टू डिलिव्हर द सर्व्हिसेस ॲज स्पेसिफाय. सेफ्टी आहे की टू ऑपरेट विदाउट कॅटास्ट्रॉफिक फेल्युअर. सिक्युरिटी आहे टू प्रोटेक्ट इट सेल्फ अगेन्स्ट ॲक्सिडेंटल ऑर डिलिबरेटेड इंट्रुशन. आता डिपेंडेबिलिटीमध्ये काय 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 गोष्टी आहेत, तर अवेलेबिलिटी आहे. अवेलेबिलिटीमध्ये काय होतं, द अबिलिटी टू ऑफ द सिस्टीम टू डिलिव्हर द सर्व्हिस वेन रिक्वेस्टेड, म्हणजे तुम्हाला पाहिजे
त्यावेळी सिस्टीम काय झाली पाहिजे, अवेलेबल झाली पाहिजे. जेव्हा रिक्वेस्ट तुम्ही करा तेव्हा ती कधी पण करा, रात्री असेल, दिवसा असेल, 24/7 ओके, त्यावेळी सिस्टीम काय झाली पाहिजे, अवेलेबल झाली पाहिजे. रिलायबिलिटी म्हणजेच काय, द सिस्टीम डिलिव्हर सर्व्हिसेस ॲज स्पेसिफाय. तुम्हाला जशी सिस्टीम वर्किंग पाहिजे त्या प्रकारे ती वर्किंग करते की नाही, दॅट इज अ रिलायबिलिटी. सेफ्टीमध्ये काय, द ॲबिलिटी ऑफ द सिस्टीम टू ऑपरेट विदाउट कॅटास्ट्रॉफिक फेल्युअर. कुठलं पण फेल्युअर त्या ठिकाणी न येता ती सिस्टीम वर्क करते का, ओके. थोडक्यात म्हणजे रन टाइमला बोलतोय फेल्युअर. सेफ्टी आणि सिक्युरिटीमध्ये फरक आहे. सिक्युरिटी इज अ डिफरंट अँड सेफ्टी वर्ड इज डिफरंट. तर सेफ्टी काय, तुम्ही ऑपरेट करताना त्या ठिकाणी कुठला प्रॉब्लेम येत नाही आहे ना, सिस्टीम यूज करताना त्या ठिकाणी कुठला प्रॉब्लेम येत नाही आहे ना. सो ह्या सगळ्या गोष्टी त्या डिपेंडेबिलिटीमध्ये आहेत. डिपेंडेबिलिटीमध्ये बघा हे चार पॉईंट दिले आहेत, अवेलेबिलिटी, रिलायबिलिटी, सेफ्टी अँड सिक्युरिटी. त्यामध्ये आपण अवेलेबिलिटी बघितलं, रिलायबिलिटी बघितलं, सेफ्टी बघितलं. आता सिक्युरिटी म्हणजेच काय, सिक्युरिटी म्हणजेच काय, तर त्यामध्ये काही द अबिलिटी ऑफ द सिस्टीम टू प्रोटेक्ट इट सेल्फ अगेन्स्ट ऍक्सिडेंटल ऑर डिलिबरेट इन्ट्रुजन. म्हणजे ऍक्सिडेंटल काही प्रॉब्लेम असू शकतात किंवा त्या ठिकाणी इन्ट्रुजन असू शकतात. एखादा व्हायरस असेल, मालवेअर्स असतील, ते तुमच्या सिस्टीमवरती अटॅक करत असतील. सो अशा प्रॉब्लेमपासून तुमची सिस्टीम काय राहिली पाहिजे, सिक्युअर राहिली पाहिजे. दॅट इज अ डिपेंडेबिलिटी. ह्या डिपेंडेबिलिटी तुमच्या जर मेंटेन झाल्या तर तुमची सिस्टीम काय करू शकते, चांगली प्रॉपर वर्क करू शकते. कुठल्या, अवेलेबिलिटी, रिलायबिलिटी, सेफ्टी अँड सिक्युरिटी, ह्या चार गोष्टी त्या ठिकाणी नीट मेंटेन असतील तर तुमची सिस्टीम काय होऊ शकते, प्रॉपर वर्क करू शकते. त्यानंतर आहे अदर डिपेंडेबिलिटी प्रॉपर्टीज. आता ह्याच्यापेक्षा पण वेगळ्या कुठल्या प्रॉपर्टीज आहेत ज्या तुमच्या सिस्टीम आणखीन चांगल्या बनवू शकतात. मग त्याच्यामध्ये आहे रिपेअरेबिलिटी. रिपेअरेबिलिटी काय करते, इट रिफ्लेक्ट द एक्सटेंट टू विच द सिस्टीम कॅन रिपेअर इन द इव्हेंट ऑफ फेल्युअर. तुमचं रिपेअर म्हणजे सिस्टीम एखादी रिपेअर करणं, ओके, एखादा फेल्युअर आलं, एखादा प्रॉब्लेम आला तर सिस्टीम तुमची कशी रिपेअर होते किंवा ऑटोमॅटिक काय रिपेअर होते का, सोल्युशन निघते का, दॅट इज अ रिपेअरेबिलिटी. मेंटेनेबिलिटीमध्ये काय, तर तुमचं मेंटेनन्स ऑफ द सिस्टीम, ओके, तुम्ही कशी मेंटेन ठेवता, त्यामध्ये तुमचं अपडेट, अपडेशन्स पण येऊ शकतात. म्हणजे एखादी सिस्टीम एखाद्या व्हर्जनवरती वर्क करत असेल, ठीक आहे. आता सपोज माझं एखादं सॉफ्टवेअर व्हॉट्सअप, व्हॉट्सअप हे माझ्या एखाद्या अँड्रॉइडच्या व्हर्जनवरती वर्क करत नसेल, मग ते मला काय करायला पाहिजे, तर ते मेंटेन करायला पाहिजे, म्हणजे ते अपडेट करायला पाहिजे. नवीन सिस्टीमला ते काय करायला पाहिजे, त्या ठिकाणी वर्किंग होईल असं बघायला पाहिजे. मेंटेनेबिलिटी हे खूप महत्त्वाचं आहे, मेंटेनन्स हा खूप महत्त्वाचा आहे. मॉडिफिकेशनसाठी पण, अपडेशनसाठी पण, तुमचे जुने जे काही एरर्स आहेत ते सॉल्व्ह करण्यासाठी पण, ओके, त्यासाठी हे मेंटेनेबिलिटी इज अ मोस्ट इम्पॉर्टंट. त्यानंतर आहे सर्वायबिलिटी. इट रिफ्लेक्ट टू एक्सटेंड विच द सिस्टीम कॅन डिलिव्हर सर्व्हिसेस व्हाईल अंडर हॉस्टाईल अटॅक. सर्वायबिलिटी म्हणजे काय, एखादा सिस्टीम तुमची अटॅक किंवा एखादा क्रिटिकल कंडिशनमध्ये पण वर्क करते, बरोबर आहे. कम्प्युटरवरती आपण बऱ्याचशा कमांड येतो, कम्प्युटर आपला हँग सपोज झाला, हँग झाल्यानंतर पण तो काय करत असतो, वर्किंग हे करत असतो. बाकी बॅकग्राऊंडला सिस्टीम ह्या त्याच्यात काय असतो, वर्किंग चालू असतात. सो दॅट इज अ सर्व्हेबिलिटी. म्हणजे तुमचा सिस्टीम किती क्रिटिकल कंडिशनला किती चांगल्या प्रकारे वर्क करते, ओके, दॅट इज अ सर्व्हेबिलिटी. त्यानंतर आहे एरर टॉलरन्स. एरर टॉलरन्स म्हणजे काय, रिफ्लेक्ट द एक्सटेंट टू विच द युजर इनपुट एरर्स कॅन बी अवॉइडेड ऑर टॉलरेटेड. असे एखादे एरर्स असतात किंवा असे एखादे प्रॉब्लेम्स असतात ते आपल्याला टॉलरेट, म्हणजे त्या ठिकाणी इग्नोर करणं गरजेचं आहे. मग त्या प्रकारे सिस्टीम वर्क करते का. सपोज काही जण मुद्दाम त्या ठिकाणी एखादा प्रॉब्लेम क्रिएट करत असेल युजर, बरोबर आहे, मग त्यावेळी असे एरर्स काय केले पाहिजेत, टॉलरेट केले पाहिजेत, त्या ठिकाणी काय केले पाहिजेत, आपल्याला अवॉइड केले पाहिजे, ओके. सो युजर टॉलरन्समध्ये एक्झाम्पल मी मला सांगितलं की इनपुटचं जर नंबर टाकतं पण नंबरच्या ठिकाणी कॅरेक्टर टाकलं, हेच एक्झाम्पल मी परत सांगतो. मग कॅरेक्टर जर टाकत असेल तर इट इज नॉट मच बिग एरर ऑर मच बिग प्रॉब्लेम, ओके. मग त्यामध्ये सोल्युशन काय केलं आहे, आपण एक तर टॉलरेट केलेलं आहे पण त्या ठिकाणी सोल्युशन काय केलं आहे, त्या ठिकाणी तुम्हाला एरर मेसेज किंवा एखादा त्या ठिकाणी लेबल शो होईल की प्लीज एंटर द नंबर ऑनली, अशा प्रकारचं त्या ठिकाणी काय होऊ शकतं, ते सोल्युशन त्या ठिकाणी निघू शकतो. म्हणजे तो असा स्मॉल टास्क आहे किंवा एखादा असं स्मॉल फेल्युअर आहे किंवा चुकीचा टास्क त्या ठिकाणी ऑपरेट झाला आहे, बट त्याच्यामुळे पूर्ण सिस्टीम ही स्टॉप व्हायची गरज नाही आहे किंवा पूर्ण सिस्टीम त्या ठिकाणी बंद होण्याची गरज नाही आहे. दॅट इज अ एरर टॉलरन्स. त्यानंतर डिपेंडेबिलिटी स्पेसिफिकेशन. त्यामध्ये स्पेसिफिकेशनमध्ये डिपेंडेबिलिटी रिक्वायरमेंट कुठल्या आहेत, त्यामध्ये फंक्शनल रिक्वायरमेंट आहेत, नॉन फंक्शनल रिक्वायरमेंट आहेत आणि एक्सेप्टिंग रिक्वायरमेंट आहेत. फंक्शनल रिक्वायरमेंटमध्ये काय आहे, तर टू डिफाईन एरर चेकिंग, रिकवरी फॅसिलिटीज अँड प्रोटेक्शन अगेन्स्ट द सिस्टीम फेल्युअर्स, ओके.
फंक्शनल रिक्वायरमेंट मध्ये काय, तुमचं एरर चेकिंग, ठीक आहे, तुमचं एरर चेकिंगचं कसं आहे, रिकव्हरी फेल्युअर झाल्यानंतर रिकव्हरी, ओके, किंवा फाइंडिंग फेल्युअर्स ऑर प्रोटेक्शन अगेन्स्ट द फेल्युअर्स, दॅट इज अ फंक्शनल रिक्वायरमेंट. नॉन फंक्शनल रिक्वायरमेंट इज दॅट डिफाइनिंग द रिक्वायर रिलायबिलिटी अँड अवेबिलिटी ऑफ द सिस्टीम. त्यानंतर एक्सक्लुडिंग रिक्वायरमेंट मध्ये काय, नॉन फंक्शनल मध्ये बघा काय आहे, तर रिलायबिलिटी आणि अवेबिलिटी. रिलायबिलिटी आणि अवेबिलिटी आहे ते कुठे येतं, नॉन फंक्शनल मध्ये येतं. फंक्शनल मध्ये काय येतं, तुमचं एरर चेकिंग रिक्वायरमेंट, रिकव्हरी फॅसिलिटीज ऑर प्रोटेक्शन अगेन्स्ट द फेल्युअर, दॅट इज अ फंक्शनल रिक्वायरमेंट. एक्सक्लुडिंग रिक्वायरमेंट मध्ये काय, दॅट डिफाइन द स्टेट अँड कंडिशन दॅट मस्ट नॉट अराइजेस, म्हणजे अशा गोष्टी ज्या तुमच्या अराइज व्हायला नको, दॅट इज अ एक्सक्लुडिंग रिक्वायरमेंट. सो दिस आर द डिपेंडेबिलिटी स्पेसिफिकेशन इन विच वी हॅव सीन द रिक्वायरमेंट्स. ओके, तर हे होतं डिपेंडेबिलिटी पॉईंट. आज आपण काय काय बोललं, तर आज आपण इंट्रोडक्शन बघितलं सेफ्टी क्रिटिकल सिस्टीमचं, त्याच्यानंतर त्याचे कंपोनंट्स कुठले कुठले आहेत, त्याच्यामध्ये कुठले फेल होऊ शकतात, त्याच्यानंतर त्याचं रिस्क अनालिसिस कसं केलं जातं हे बघितलं. अटेंडन्स सगळ्यांनी टाका चॅट बॉक्समध्ये, ज्याने अटेंडन्स टाकला नसेल त्यांनी. त्यानंतर आपण बघितलं की फेजेस कोणत्या रिस्क अनालिसिसचे. त्यानंतर डिपेंडेबिलिटी पॉईंट बघितलं, सिस्टीम डिपेंडेबिलिटी म्हणजे काय हे बघितलं, त्याला कुठले फॅक्टर्स त्यामध्ये असतात, डिपेंडेबिलिटीमध्ये कुठले फॅक्टर्स आहेत, मग त्याच्यामध्ये अवेलेबिलिटी आहे, रिलायबिलिटी आहे, सेफ्टी आहे, सिक्युरिटी आहे, हे बघितलं. आणि त्याचं थोडक्यात डिस्क्रिप्शन बघितलं, ठीक आहे. नेक्स्ट जो पॉईंट आहे अवेलेबिलिटी आणि रिलायबिलिटी, तो आपण नेक्स्ट लेक्चरला बघूया. आणि सेफ्टी हा पॉईंट आहे, तो आपण नेक्स्ट लेक्चरला बघूया, ठीक आहे. बाकीचे कुठला पॉईंट समजला असेल तर विचारला तरी चालेल, क्वेश्चन काय असेल तर विचारला तरी चालेल, अदरवाईज लेट झाला तरी चालेल. बाकीचे पॉईंट आपण नेक्स्ट लेक्चरला बघूया, ठीक आहे. थँक्यू.